नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना आज आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत आणि हे एक नाव घेतल्यानंतर आपोआपच आपल्या मनामध्ये काहीतरी होतं स्फूर्ती ती सुद्धा येते आणि आपल्याला सुद्धा असं काहीतरी करायचंय जेणेकरून आपण सुद्धा काहीतरी केलंय हे सगळ्यांना सांगू शकू त्यांचा वारसा आपल्याला पुढे आहे मग कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करू शकतो कुठले कुठले गुण असे त्यांचे आहेत जे आपण अंगीकारू शकतो किंवा तसा प्रयत्न करू शकतो आयुष्यभर आणि मग आपण म्हणू शकतो की हो मला सुद्धा काहीतरी येतं मी सुद्धा काहीतरी करू शकतो या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे बघूया आज सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे जाणता राजा हा आपला जाणता राजा त्याचे गुण किंवा त्यांनी जो इतिहास घडवला त्याचा वारसा जो आपण पुढे नेतोय त्याचं जे अस्तित्व आहे त्या इतिहासाचं त्याच्यासाठी आपण काय काय करतोय या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलत असताना आपण दोन पाहण्यांना आज आमंत्रित केलंय त्यांची ओळख करून घेऊया आपल्या बरोबर आहेत प्रोफेसर डॉक्टर अनघा राणे नमस्कार, नमस्कार, नमस्कार। तुमच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते मॅडम उपप्राचार्य आहे के एम अग्रवाल कॉलेज कल्याण इथून ते आले आहेत आणि इतिहासाच्या त्या प्राध्यापिका आहेत त्यामुळे एकंदरीतच महाराजांचा इतिहास त्यांचे गुण त्यांचे गुणवैशिष्ट्य वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्यांचे गुण कसे आपल्यापर्यंत येतात आणि ते आपल्यासाठी कसे प्रेरणादायी ठरू शकतात या सगळ्याबद्दल मॅडम आपल्याला सांगणार आहेत आणि आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत स्वप्नील पवार त्यांचं सुद्धा स्वागत करूया नमस्कार कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत गड किल्ले अभ्यास त्याचं करत असताना त्यांचं संवर्धन कसं करायचं किंवा कुठल्याही गडावर किल्ल्यावर आपण गेल्यानंतर एक शिवरायांचे भक्त किंवा शिवरायांचा वारसा पुढे नेणारे म्हणून आपण काय काय केलं पाहिजे या सगळ्याबद्दल ते माहिती देणार आहेत आणि किल्ले स्वच्छ कसे ठेवायचे त्यांचं संवर्धन कसं करायचं याबद्दल सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत त्यात त्यांचं काम आहे दहा बारा वर्ष सातत्याने तुम्ही या कामामध्ये आहात अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती चर्चा आजच्या कार्यक्रमात होणार आहेत तुम्हाला सुद्धा जर काही सांगायचं असेल तर जरूर फोन करा त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य शून्य दोन दोन एसटी कोड जी मंडळी मुंबईच्या बाहेरून बोलणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर वेगवेगळ्या गोष्टींची माहिती नेहमी आपल्याला मिळते त्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम येतं जेणेकरून आपला आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही आणि फोन जेव्हा कराल तेव्हा प्रश्न विचारताना टीव्हीचा आवाज आपण शक्यतो बंद ठेवू म्हणजे एकू येणार नाही तोच तोच आवाज पुन्हा येणार नाही सलगता येईल त्याच्यात छोट्याशा गोष्टी आहेत त्या जर सांभाळल्या तर वेगवेगळे विषय वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत असते दोघांचंही पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते आज खूप महत्वाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी सा चर्चेची सुरुवात करत असतानाच मॅडम तुम्हाला असं विचारायचं की जेव्हा आपण शिवरायांचे गुण म्हणतो ते जर आपण मोजायला गेलो तर ते मोजता येण्यासारखे नाहीचे तरी सुद्धा जर आपण त्याच्यावर बोलायला गेलो तर कुठली गुणवैशिष्ट्य अशी आहेत जी आजही तितकीच लागू पडतात जी त्यांनी त्या त्या काळामध्ये स्वतः डेव्हलप केली होती नमस्कार शिवाजींचं पुण्यस्मर स्मरण करून मला खरोखर ही संधी मिळाल्याचं मी स्वतःला भाग्यवान समजते आणि मला कायम एक असं वाटत राहतं की शिवाजी ही व्यक्ती नाहीये तर ती एक विचारधारा आहे आणि आपण शाळांपासून जो शिवाजी शिकत आलेलो हो आहोत तर एक स्वराज्य संस्थापक म्हणून किंवा उत्तम लढवैया म्हणून शिवाजी आपण शिकतो पण कायम मला महाविद्यालयामध्ये शिकवताना असं वाटतं की केवळ वा अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला किंवा शाहिस्तखानाची बोटं छाटली म्हणून केवळ शिवाजी मोठे नाहीत तर त्याही पुढे जाऊन अगदी पार पूर्वीपासनं चाणक्याने जी प्रशासनाची चौकट घालून दिलेली आहे त्या प्रशासनाच्या चौकटीमध्ये जनकल्याणकारी राज्य कसं करायचं अगदी रयतेच्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो रयतेच्या भाजीच्या देठालाही इथे नुकसान होणार नाही बहुजन हिताय बहुजन सुखाय राज्य कसं निर्माण करायचं हा जो शिवाजीचा गुण आहे आणि मला वाटतं तो कालातीत आहे म्हणजे आम्ही असं कायम म्हणतो की शिवा, शिवाजींच्या तेजातला एक कण जर आपल्याकडे आल, आला खरे? तर आम्ही असं म्हणू की तव तेजाचा एक किरण दे तव शौर्याचा एकच क्षण दे जीवनातील एकच क्षण दे पुसुपानिपत पुन्हा लिहा या अमृतसा भारत व्यास वाल्मिकी येतील धावत वा 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 मला असं कायम वाटतं की व्यक्तीशी पारख करणं व्यक्तीचे गुण ओळखणं हो त्यांना आपल्याकडे बांधून ठेवणं एक संघटन कौशल्य त्या ठिकाणी ठेवणं नियोजनबद्ध हालचाली करणं आणि शत्रू शत्रुसैन्य किती आहे याची भीती मनात न बाळगता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं मानत शिवाजीराजे पुढे गेलेले आपल्याला दिसतात आणि ज्याप्रमाणे हुकमरपन्ना रामचंद रामचंद्रपंत आमात्य म्हणतात की केवळ शून्यातून नूतन सृष्टी निर्माण करणं म्हणजे आपण पाहतो की शिवाजींचं बालवय जे आहे हे अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे ज्या ठिकाणी पुण्यात गाढवाचा नांगर फिरवलेला होता त्या ठिकाणी त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे एक अत्यंत उत्तुंग ध्येयवाद ते बरोबर घेऊन चालतात आणि ही एक अशा प्रकारची सामाजिक क्रांती आहे जी जिजाबाईंना अपेक्षित होती अठरा पगड जातीतनं लोकांना बरोबर घेऊन चालणं जेव्हा जातींची बंधनं अतिशय कडक होती आणि खूप जातभेद पाळले जात होते त्या काळामध्ये सगळ्याच जातीतल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन आणि आपल्या मनात जी स्वराज्य संकल्पना आहे ती त्यांच्या मनात उतरवून सगळ्यांना बरोबर घेत पुढे चालणं मला वाटतं हे फार महत्वाचं आहे आपण आता त्यांच्या लहानपणाचा उल्लेख केला तिथे आपण थोडं पुढे जाऊया की आता जर आपण त्या आत्ताच्या काळाशी सुसंगत असं जर ते करायला गेलो तर कसं होईल त्याच्यावर आपण थोडं नंतर बोलू पण या सगळ्यामध्ये स्वप्नील मला तुम्हाला असं विचारायचं की जेव्हा आपण शिवरायांचा उल्लेख करतो त्यांच्या इतिहासाचा उल्लेख करतो त्यांच्या इतिहासाचे सगळ्यात महत्वाचे साक्षीदार म्हणजे त्यांचे गड किल्ले आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे एक तर या गडकिल्यांचं काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवतं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि मग आपण हळूहळू संवर्धनाकडे जाऊया ओके okay. uh, सह्याद्री आपल्याला जो सह्याद्री लाभलेला आहे त्याचा पुरेपूर वापर शिवाजी महाराजांनी केला uh, किल्ले बांधणी असो किंवा त्या सह्याद्रीत uh, सह्याद्रीतून येणाऱ्या वाटांवरती लक्ष ठेवणं असो सो so, बऱ्याचशा बऱ्याचदा बऱ्याचशा घाटांवरती लक्ष ठेवून किल्ले बांधले गेले घाटांच्या hmm. संरक्षणासाठी किंवा आज जसं आपण टोल वसूल करतो तसं तेव्हाच ते टोल यंत्रणा होती तर अशा पद्धतीने किल्ले बांधले गेले के बळकट केले गेले के आणि त्याचं एक जवळपास महाराष्ट्रात पकडलं तर जवळपास चारशेच्या आसपास किल्ले आहेत आज आपण शोधायला गेलो तर अडीचशे किल्ले का, तर आपल्याला खूप व्यवस्थित पाहायला मिळतील बाकीचे बरेचसे किल्ले हरवले आहेत काळानुसार असं तर किल्ले बांधणी आणि रचना हा एक खूप वेगळा विषय आहे शत्रू चाल करून येऊ नये किंवा त्याने शत्रूंनी पाडाव करू नये जिंकता येऊ नये आपलं राज्य आपलं राहावं ते कोणाला सहज मिळता येऊ नये साठी बरेच किल्ल्यांमध्ये बरेच बांधकामामध्ये बांधकामाचे वैशिष्ट्य आहेत जसं की किल्ले हे पूर्वपरपासून चालत आले आहेत अगदी आठव्या शतकापासून आपल्याला किल्ले पाहायला मिळतात सो प्रत्येक राजवटीचे एक वैशिष्ट्य असतं आणि त्यांनी ते किल्ले बांधण्याच्या वास्तुरचनेमध्ये ते दाखवलेलं असतं असा दैदिप्यमान इतिहास आपल्याकडे आहे सो किल्ले बांधणीमधल्या काही बऱ्याचशा गमती जमती आहेत आणि त्यात काही शिवाजी महाराजांनी त्यात बदल करून करून पण आणलेले आहेत असं तर त्यातलं एक सांगावं असं वाटतं किल्ल्याचा दरवाजा आपण किल्ल्याच्या दरवाजाबद्दल बोलूया किल्ल्याचा दरवाजा हा शत्रूला लगेच पाडा होऊ नये किंवा लगेच तो फोडता येऊ नये याच्यासाठी तो भक्कम असावा त्यानंतर तो बऱ्याचदा लपवलेला असा आपण ज्याला गोमुखी बांधण्याची रचना म्हणतो की तो तटबंदीमध्ये कळत नाही की नक्की कुठच्या भागात दरवाजा आहे कुठून फोडून जावं पूर्वी किल्ल्याचा किल्ल्याची तटबंदी बऱ्याच आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावरती पाहायला मिळते त्यानंतर मग बऱ्याचशा किल्ल्यांमध्ये ते मध्यावरती म्हणजे अर्धा किल्ला चढून गेल्यानंतर ती तटबंदी पाहायला मिळते जेणेकरून किल्ला जरी किल्ल्याचा पाडा होत असला तरी वरती बाले किल्ला आणि इतर सैन्य आणि सगळा खजिना ह्याला याच्यासाठी याच्या सुरक्षिततेसाठी वेळ मिळावा असे काही बरेचसे मॉडिफिकेशन आपल्याला मिळतात किल्ल्याचा गोमुखी बांधणीच्या रचना अशी असायची की हत्तीने धडक देऊन किल्ला दरवाजा पाडला जायचा सो so, हत्ती धडक देऊ नये म्हणून तो असा दरवाजा वळवून आतमध्ये घेण्यात यायचा so, एकाच वेळेस मोठा हल्ला त्याच्यावरती होणार नाही ओंडक्याने धडक देणं किंवा हत्तीने धडक देणं असं होणार नाही पण जसं जसं कालांतराने शत्रू बदलले कालांतराने बदलल्या तंत्र बदलले तसं त्याच्यात बरेच बदल केले गेले जसं की आपल्याकडे तोफा आणि तोफा बंदुका ह्या सगळ्या आपण फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याकडनं आल्यानंतर मग बरेच युद्ध बदल झाले अशा बऱ्याच गमती जमती आपल्याला तिथे <laughs> गेल्यानंतर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने दिसून सुद्धा येतात स्वप्नील आपल्याला मध्ये मध्ये काही फोटोग्राफ सुद्धा नक्कीच दाखवणार आहेत की गड सौंदर्य आहे किंवा त्यांचं संवर्धन जेव्हा होतं तेव्हा काय केलं पाहिजे या सगळ्याचे फोटोग्राफ पण आहेत छान छान पण मॅडम आता पुन्हा जर आपण गुणांकडे यायला सुरुवात केली तर हे सगळं करण्यासाठी एक निरीक्षण शक्ती लहान वयात असणं हे फार गरजेचं आहे हो। त्याशिवाय तुम्ही अशा पद्धतीचं एक छान बांधकाम किल्ल्यांचं जे आपल्या इतिहासाला किंवा आपले संरक्षक आहेत ते होऊ शकणार नाही तर ही निरीक्षण शक्ती म्हणा हे सगळं लहान वयापासूनच शिवरायांनाच लहानपणापासून जसं की वारंवार असे उल्लेख येतात की महाराष्ट्रात रोज राज्य करेल त्याच्याकडे गडकोट किल्ले असतील आणि मग हे सगळे किल्ले जे आहेत हे अशा स्वरूपात शिवाजींना मिळालेले नाहीत त्याच्यावरती त्यांना भरपूर काम करावं लागलं बांधकाम करावं लागलं जसं की आम्ही नेहमी सांगतो की जावळी प्रकरणामध्ये रायरी नावाची एक छोटी घडी शिवाजी महाराजांच्या ताब्यात आली आणि त्यानंतर रायरीवरती हिरोजी इंदुलकर इंदुलकरांचं स्थापत्य आपल्याला दिसतं आणि बायगड हा मोठा किल्ला उभा राहील बद्दल जो शब्द वापरला आहे रायगड बद्दल चकोट किल्ला <laughs> म्हणजे खरोखर किल्ल्यांचं कौतुक जेव्हा आपण वाचतो किंवा किल्ल्यांचा संदर्भ जेव्हा आपण वाचतो तेव्हा म्हणजे या भूमीत आपलं राज्य टिकायला हवं असेल तर केवळ किल्लेच नव्हे तर आपण जलदुर्ग पण बांधले पाहिजेत <laughs> शिवलंका आपण ज्याला म्हणतो किंवा सिंधुदुर्ग किल्ला ज्याला आपण म्हणतो त्याची बांधणी ही आपल्याला सीमित करूच सोडते एवढंच नाही तर मगाशी आपण ज्या गुणांविषयी बोलत होतो त्या गुणांकडे पुन्हा येताना मला असं सांगावं असं वाटतं की शत्रूच्या ताब्यात म्हणजे शत्रूच्या पक्षातील जे उमदे लढाऊ सैनिक आहेत त्यांच्या गुणांची पारख घेत ते सैनिक आपल्याकडे घेण्याचं जे कौशल्य आहे ते आपल्याला महाराजांच्या ठाई दिसून येतं म्हणजे जावळीकर मोऱ्यांवरती जेव्हा शिवाजींनी आक्रमण केलं आणि जावळीकर मोऱ्यांच्या वतीने मुरारबाजी जेव्हा प्राणपणाने लढत होते तेव्हा ते त्या त्या ते लढाईचा त्या पराक्रमाचा महाराजांना अतिशय कौतुक वाटलं आणि मग मुरारबाजींना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतलं म्हणजे प्रत्येक विजयातनं माणसं जोडत पुढे जाणं हे आपल्याला त्यांच्या ठाई दिसून येतं आणि आपण पुढल्या गुणांकडे जाऊयात पण आपल्याला फोन यायला सुरुवात झाली अमोल खंडाळे अमरावतीहून आपल्याशी पहिला फोन आहे त्यांचा बघूया काय म्हणतात नमस्कार अमोल बोला हॅलो हॅलो प्रश्न विचारा जी तुमचा आवाज येईल आता मॅडम नमस्कार मी अमोल खंडार बोलतोय अमरावतीवरून नमस्कार बोला मॅडम माझा असं आहे की शिवाजी महाराजांनी बांधलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या पाहिजे होती बरं ते आहे बर धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल किल्ल्याची एकूण संख्या ह्याचं उत्तर थोडस मोठं आहे मला सांगायला असं सा आवडेल की आ, एक डोंगर घेतला आणि त्याच्यावरती किल्ला बांधला अशा अशा शक्यता अशा गोष्टी फार कमी घडल्यात एक म्हणजे मुरुंग डोंगर म्हणू शकतो आपण जो राजगड त्यांनी राजगड बांधला आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य राजधानी होती ती जवळपास पहिली पहिली राजधानी बरीच वर्ष जवळपास बावीस पंचवीस वर्ष राज्यकारभार केला नंतर तो रायगडावरती राजधानी स्थलांतरित केला सो so, अशा वेळेस बऱ्याचदा काय होतं की शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून किल्ले आलेले आहेत सो so, जेव्हा किल्ला ताब्यात येतो तेव्हा त्याच्या त्या किल्ल्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल केले जातात प्रत्येक प्रत्येक राज्यकर्त्याला जसं वाटेल त्याप्रमाणे तो मॉडिफिकेशन करून घेतो बदल घडवून आणतो आणि तो किल्ला आहे त्या स्वरूपात पुढे वापरायला घेतो सो संपूर्ण आपल्याला असं आकडा नाही देता येणार की संपूर्णपणे महाराजांनी बनलेले किल्ले किती एवढे किल्ले आहेत पण मग संरक्षणाच्या दृष्टीने काय काय मग त्याच्यामध्ये विचार केला गेला असं काही स्पेसिफिक होत का। चालेल म्हणजे स्वतंत्रपणे डोंगर राजगड बनवला गेला किंवा मग सिंधुदुर्ग एक उदाहरण देता येईल की सिंधुदुर्ग स्वतः महाराजांनी बांधून किल्ला आहे म्हणजे समुद्रावर आपलं वर्चस्व असावं आणि त्याच्यासाठी जंजिरा ताब्यात येत नव्हता आपल्या सो बऱ्याच परिश्रमानंतर पण जंजिरा मिळत नाहीये तर जंजिरा सारखाच किंवा तेवढाच ताकदीचा त्याचा किल्ला हे स्वप्न बघितलं महाराजांनी आणि त्यांनी तो आ, सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामध्ये बांधून काढला म्हणजे भविष्यातले धोके आणखी कुठून कुठून येऊ शकतात या सगळ्याचा विचार सा साडेसातशे किलोमीटरची किनारपट्टी आहे पश्चिम किनारपट्टी आहे किनार किनार आणि समुद्र जर आपण संरक्षित केला नाही तर काय होतं हे आपण आता नुकतंच सव्वीस अकराच्या दरम्यान पाहिलेलं आहे आणि त्यामुळे जंजिरा हे एक कायम आव्हान राहिलं समुद्रावर सत्ता कुणाची प्रसिद्धी बरोबर आहे वाडीचे सावंत डच इंग्रज आणि पोर्तुगीज तर यांना जर आपल्याला तोंड द्यायचं आहे तर आपल्याकडे आरमार असलं पाहिजे आपल्याकडे जलदुर्ग असले पाहिजे या कल्पनेतून त्याचा विकास बरोबर थोडंसं आताच्या काळात जर आपण जोडायला गेलो मॅडम तर असं नेहमीच म्हटलं जातं की बालपण हे प्रत्येक पिढीनुसार बदलत जातं बरोबर आहे आताच्या मुलांबद्दल जर आपण विचार केला तर त्यांच्या पुढे पण आव्हानं खूप आहेत त्यांच्यापुढे सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत की त्यांना मूळ उद्दिष्टापासून कुठेतरी लांब नेऊ शकतात तर ह्या सगळ्यावर जर आपल्याला उपाय शोधायचा असेल तर शिवचरित्र आपल्याला कसं अगदी महत्वाचं ठरू शकतं कारण शिवरायांचं बालपण सुद्धा तुम्ही मगाशी म्हणालात तसं काही इतकं काही साधं सोपं सुंदर नव्हतं नाही का आव्हानं त्यांच्या वेळेला खूप वेगळ्या प्रकारची होती पण तरी सुद्धा त्यातनं ते बाहेर आले आणि त्यांनी एक असं वैभव उभं केलं पुढे याबद्दल काय सांगाल तुम्ही थोडंसं सा आताच्या काळात जर आपण जोडलं तर नाही मला असं म्हणजे मला सांगाव सांगावं असं वाटतं सा की जो ध्येयवाद शिवाजींच्या मनात जिजाबाईंनी रुजवला किंवा दादूजी कोंडेवांकडून रुजवला गेला किंवा कि इतर मोठ्या सवंगड्यांकडनं रुजवला गेला तर मला असं वाटतं की त्यावेळेची जी परिस्थिती आहे ती फार त्यासाठी कारणीभूत आहे म्हणजे जेव्हा पाश्चात्य इतिहासकार आपल्या इतिहासाकडे पाहतात आणि ग्रँड सारखा इतिहासकार असं म्हणतो की शिवाजीचा उदय हा एका जंगलातल्या वणव्याप्रमाणे आहे म्हणजे जंगलात वणवा पेटला आणि एका टोळी नायकासारखा तो त्यातनं पुढे आला पण मग याच्यावरती आक्षेप घेताना या मताचं खंडन करताना परंपरेतून कुठेतरी शिवाजीच्या वैचारिक जाणीवेचा उदय झालेला आपल्याला दिसतो आणि मग ज्याप्रमाणे संतांनी सांगितलेलं आहे की म्हणजे निर्गुण निराकार देवाची पूजा करा किंवा भक्तीमार्गाचा स्वीकार करा आणि प्रसंगी वारकरी आणि धारकरी हे दोन्ही शब्द आपल्याकडे ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे मला असं वाटतं की तिकडून तो ध्येयवाद शिवाजींकडे आला आणि एक आशेचा किरण म्हणून आपण शिवाजींकडे पाहतो आणि त्यावेळेस एकंदर सगळी परिस्थिती इतकी निराशाजनक होती अतिशय अतिशय निराशाजनक परिस्थिती होती आणि मग त्या परिस्थितीमध्ये ते उत्तम ध्येयवाद पुढे घेऊन चालतात आणि आपल्या सवंगड्यांना पुढे घेऊन येताना आपल्याला दिसतात mm. आणि मला असं वाटतं की खूप दृष्टा राजा होता तो की आपल्याला काय करायचंय mm. म्हणजे नक्की आपल्याला म्हणजे राज्य करण्यासाठी गादीवर बसायचंय आपल्याला भूमीवर राज्य करायचंय की लोकांच्या मनावर राज्य करायचंय ही mm. कल्पना फार क्लिअर होती त्यावेळेस म्हणजे जे जाणता राजा आपलं हे आहे आजच्या कार्यक्रमाचं हे आहे नाम आहे तर ते खरोखर आहे की भूमीवर राज्य करून उपयोग आहे राज्य हे लोकांच्या मनावर करावा याच नोटवर आपण आपल्या कार्यक्रमातला पहिला ब्रेक घेऊया आणि अजूनही आपण याबद्दल बोलणार आहोत गड किल्ल्यांबद्दल बोलत असताना गुणांबद्दल बोलत असताना अजूनही चर्चा अशीच पुढे जाणार आहे दोन आजचे आपले गेस्ट आहेत आपण फोन घेतोय पहिला आपल्या श्री रामचंद्र बोलतायत सोलापूरहून नमस्कार स्वप्नील सर ना बोला बोला तुमचा प्रश्न सलग विचारा टीव्ही सर मी रामचंद्र सोलंकर बोलतोय स्वप्नील सर ना हो आहेत बोला हा सर हां सर हा छत्र छत्रपती शिवरायांच्या दरबारात हॅलो सर छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये ना मुलकी प्रशासनात मुलकी प्रशासनात आणि सैन्य प्रशासनात साधारणतः किती मुसलमान होते आणि आजकालचे त्याच वर्षीमध्ये ना मी स्वतः गजानन भास्कर मेंदळे सरांशी बोललोय की मदारी मित्र नावाचं हे जे पात्र आहे ना, पात ना पूर्णपणे डुप्लिकेट आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे असू शकतं सर आपल्याला इतिहासा शकत ना इतिहासाच्या ज्या गोष्टींवर आपण शंभर टक्के पूर्ण कुठल्याही अभ्यासाशिवाय भाष्य करू शकत नाही अशा गोष्टींचा उल्लेख आपण आजच्या चर्चेमध्ये न केलेला बरा होईल मला असं वाटतं कारण इतिहासामध्ये काय दस्तऐवज आहेत किंवा काय हा पूर्णतः हा अभ्यासाचा एक विषय असतो आणि जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो आहोत तेव्हा जी सुरुवात केली की त्यांच्यासाठी धर्म जात या कुठल्याच गोष्टी कधीच मध्ये आल्या नाहीत त्यांना नेहमीच एका समाजाला एक अखंड समाज म्हणून बरोबर घेऊन जायचं होतं त्यामुळे त्यांच्या दरबारामध्ये कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा कधीच तो प्रश्न नव्हता सगळे एकत्र आहेत आणि एका ध्येयाने झपाटलेली मंडळी आहेत एवढाच आपण विचार आताच्या काळात जर केला तर मला वाटतं जास्त संयुक्तिक ठरेल कारण त्याची गरज आताच्या काळामध्ये खूप आहे हे हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये भेद करण्यापेक्षा काय वाटतं मॅडम तुम्हाला मला थोडीशी एक आता इथे आपण फक्त त्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांनी जर शहाभिष्य करायला सांगितलं त्यावर नको भाष्य करायला व्हॉट्सअप विद्यापीठ जे आता चाललेलं <laughs> आहे व्हॉट्सअप विद्यापीठात इतिहास शिकू नका म्हणजे अगदी खूप प्रामाणिकपणे मी सांगायचा सा प्रयत्न करते की मूळ कागदपत्रांमध्ये जे तपशील आहेत ते तपशील आपण खरे मानत मानले पाहिजेत कागदपत्र नाहीत तर इतिहास नाही बरोबर नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री आणि ज्याप्रमाणे मदारी मैत्राचा उल्लेख केला तर आपण तो आता इतिहास खरंच आवश्यकता नाही तो विषय आपण जर स्वप्नील संवर्धनाबद्दल गड किल्ल्यांच्या म्हटलं की इतिहास आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर जागतिक स्तरावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने तो पुढे नेला जातो आपला हा एक वारसा आहे गड किल्ले तर त्याचं संवर्धनाचं काम तू गेली अनेक वर्ष करतो आहेस स्वच्छतेचं काम करतो आहेस तर तुला त्याच्याबद्दलचे काय काय अनुभव येतात त्याच्याबद्दल सांगशील गेली तेरा वर्ष हरिश्चंद्र गडावरती स्वच्छता मोहीम राबवतो तर त्यामध्ये आम्हाला तिथे आपण आपण काय करू शकतो हे आपलं सौंदर्य आहे वैभव आहे तर हे जपण्यासाठी आपण एक खारीचा वाटा उचलूया का अशा हेतूने आम्ही काही मित्रांनी स्वच्छता मोहीम सुरुवात केली दरवर्षी आम्ही पावसाळ्याच्या आधी हरिशंद्र गडावरती स्वच्छता मोहीम राबवतो आपण फोटो सुद्धा मध्ये मध्ये बघू हो, शकणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्नासाठी ठेवतो की पावसामुळे जे प्लास्टिक तिथे तिथे नद्या सुरू होतात बऱ्याचशा आपल्याकडे पावसाळ्यात ज्या नद्या सुरू होतात त्या नद्यांमार्फत ते, ते सगळं कचरा आसपासच्या गावांमध्ये पसरतो तिकडच्या गुरांवरती ते खातात प्लास्टिक मध्ये त्यांचा मृत्यू होतो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात सो हा एक प्रचंड त्रास आहे ह्या गडकोटांवर म्हणजे आपल्याकडे पर्यटन कसं असावं याबाबत फार अवेअरनेस नाही जागरूकता नाही त्यामुळे मग पर्यटनाला बऱ्याचदा पिकनिकचं स्वरूप तिथे दिलं जातं की आपण एखाद्या किल्ल्यावर जातोय म्हणजे आपण कुठेतरी बाहेर जातोय फिरायला जातो आणि मग आपण पार्टी करूया मग तिथे प्लास्टिक दारूच्या बाटल्या अशा अशा प्रचंड गोष्टी स्वयंसेवी संस्था एकतीस डिसेंबर नंतर दुर्ग स्वच्छता मोहीम हातात घेतात कारण महाराष्ट्रात हे असं करावं लागतं हीच मोठी म्हणजे खरं हे अपेक्षित नाही ना एकीकडे हे चित्र दिसतं तेव्हा दुसरीकडे असं चित्र दिसतं की जे विद्यार्थी इतिहासाचे नाहीत अगदी इंजिनिअरिंग मेडिकल आणि अगदी वेगळ्या क्षेत्रातले आहेत ते अगदी आवडीने गड स्वच्छतेमध्ये जातात आणि संवर्धनाच्या कार्यात भाग घेतात खरं म्हणजे एक चांगली सुद्धा आहे आणि एक अशी बाजू सुद्धा अगदी पण ह्या सगळ्यामध्ये आपण आपण असा इतिहास अजून नाही ना तयार केलेला की आपलं नाव त्याच्यावर असलं पाहिजे याच्याबद्दल तुला काय वाटतं नक्कीच आज आपल्याला बघायला मिळतं की बरेच जण किल्ल्यावर जातात आणि आपण तिथे गेल्याबद्दल आपलं तिथे नाव असलं पाहिजे म्हणून ऑइल पेंटने नाव लिहितात ऑइल पेंटने नाव काढताना प्रचंड त्रास होतो ते लगेच निघत नाही परत त्या मूर्तीवर ऑइल पेंट फासलं असेल तर त्या मूर्ती कशी रिकवर करावी परत याबाबत बऱ्याच प्रॉब्लेम्स होतात सो आपलं नाव तिथे लिहिणं ही ही फार वेड्याची भूमिका आहे असं म्हणता येईल शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी अगदी सह्याद्रीमध्ये जेवढे किल्ले बांधले कोकणात बांधले तिथे स्वतःचं नाव नाही लिहिलं त्यांनी की मी हा किल्ला बांधला म्हणजे ज्या व्यक्तीने महाराजांनी जिथे स्वतःचं नाव नाही लिहिलं तिथे मग इतरांनी तिथे फक्त गेल्याबद्दल नाव का लिहावं हे फार एक दुःख देणं प्रचंड म्हणजे किल्ला पहिला किल्ला बघणाऱ्याला हे दुःख मिळतंच की अरे इथे कोणीतरी आपली नावं लिहिलेली आहेत सो याच्यावरती खूप काम होणं आवश्यक आहे जनजागृती आवश्यक आहे लोकांना हे समजून द्यायला पाहिजे की फक्त तुम्ही तिथे पोहोचलात म्हणून नाव लिहिते हे खूप चुकीचं आहे आणि हे अपेक्षित नाही आपण जेव्हा कुठल्याही ऐतिहासिक स्थळी जातो तेव्हा आपण तिथला इतिहास अनुभवायला जातो तिथे आपण पिकनिकला जात नसतो हा त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे छत्रपतींबद्दल आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा एक जाणता राजा आहे किंवा अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा एक प्रशासक असं जर आपण म्हणतो आहोत त्या बरोबरीने कुटुंबाला दिलेलं प्राधान्य किंवा एक कुटुंबाप्रती असलेली त्यांची जागरूकता हा सुद्धा भाग खूप महत्वाचा आहे त्यांच्या काय सांगाल तुम्ही नेहमी हा प्रश्न शिवाजीचे विवाह हो, शिवाजींचे राजनैतिक गरजेतून झालेले विवाह हो, कुटुंबाप्रती शिवाजीची काळजी किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून आणि नंतर पूर्ण मग संभाजी हे संभाजी आणि संभाजीबद्दलचे समज गैरसमज हा सगळं प्रकार त्या ठिकाणी येतो पण मला असं वाटतं की आईशी घट्ट बांधलेला असा तो मुलगा आहे आईचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा असा तो आहे आणि मग त्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की सव्वा सव्वा वर्ष सव्वा दोन वर्ष राजे आईंना भेटलेले नाही आहेत म्हणजे आताच्या ज्या आया मुलांना आपल्या पदराला बांधून ठेवतात हो तरी खरं हे लक्षात घेतलं पाहिजे की स्वराज्य निर्मिती पुढे किंवा स्वराज्याच्या काय म्हणतो आपण सांभाळलो की पुढे ते तिथे तसा फारसा आड येत नाही कित्येक वेळा राजे कुठे म्हणजे काल मी काही एक लक्ष एकतर मला असं जाणवलं की कित्येक महिने राजे कुठे आहेत हे निश्चितपणे कुटुंबियांना माहिती नसायचं कुठल्या तरी मोहिमेत आहेत किंवा असं ते आहे त्यामुळे हा एक सामंजस्य जे कौटुंबिक स्तर पुन्हा एकदा मी सांगते की आपल्या कुठल्या राणीकडे किंवा कुठल्या सुनेकडे काय गुण आहेत हे जोखण्याचं स्किल जे आहे तेच महाराजांकडे आपल्याला आढळून येतं अगदी खरंय या सगळ्यामध्ये वेळोवेळी एक जबाबदारी उचलणं स्वतः प्रत्येक गोष्टीची राजाचा हा एक खूप महत्वाचा गुण असतो की जे काही घडतं आहे ते माझ्या राज्यात जर घडत असेल तर त्याचा जबाबदार मी असतो एक राजा म्हणून हा सुद्धा आपल्याला आपण आपलं एक छोटं कुटुंब आपला आहे ते म्हणतोय ते त्याच्यामध्ये सुद्धा हे खूप महत्वाचं ठरतं की जे आपल्या आजूबाजूला घडतंय त्याचा जबाबदार मी आहे ते हो हे महत्वाचं आहे आताच्या काळात काय हो निश्चितपणे म्हणजे ज्याप्रमाणे कोटिल्याने सांगितलं की राजा हा पृथ्वीचा किंवा समस्त भूमीचा स्वामी आहे तसं राजपद एकदा आपण स्वीकारलं आहे तर राज्याची जबाबदारी पण आपल्यावर आहे आणि कुटुंबाची जबाबदारी पण आपल्यावर आहे आणि कधी कधी थोडस शिवाजी महाराजांचं चरित्र पाहताना असं वाटतं की खूप स्वराज्याच्या जबाबदारीमुळे मला असं वाटतं की पिता पुत्राची जी हे आहे ती थोडी लांबली गेली म्हणजे खूप काळ म्हणजे एक छत्रपती म्हणून शिवाजी आपल्याला फार उत्तुंग दिसून येतात पण कदाचित साईबाई महाराजांचं सा खूप लवकर निधन झाल्यामुळे संभाजीराजांच्या लहानपणाविषयी वासिबिंद्र्यांनी जे लेखन लि, केलेलं आहे त्या अनुभव आपल्याला असं कळतं की ज्या जिजाबाई शिवाजीराजांना आई म्हणून घडवतात नातं बदललंय आता जिजाबाई आजी आहे आणि त्यामुळे थोडस तो एक बरोबर बरोबर बर हे त्याच्यामध्ये अगदी प्रामुख्याने आढळतं स्वप्निल ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जेव्हा तू वेगवेगळ्या वेळेला ट्रेक्स सुद्धा नेतोस गड किल्ल्यांवर लोकांना बरोबर घेऊन जातोस तर तुला असं वाटतं का की तिकडे जात असताना अशा पद्धतीचा इतिहास वेगळ्या पद्धतीने सांगणं लोकांना हे खूप महत्वाचं ठरू शकतं पर्यटनाचा जो मग अशी तू उल्लेख केलास की तेवढी जागरूकता आपल्याकडे नाही आता तिकडचे जे स्थानिक असतात ते त्या सगळ्या इतिहासाची माहिती देत असतात तुम्ही जर एखाद्या किल्ल्यावर गेल्यानंतर पण एक आधीच आपण कुठल्या किल्ल्यावर जातो आहोत तिथे गेल्यानंतर आपली मानसिकता काय असायला हवी ह्याचा आधीच थोडासा गृहपाठ करणं गरजेचं ठरेल असं वाटतं तुला किंवा त्याने काही फायदा होऊ शकेल नक्कीच फायदा होईल म्हणजे तो किल्ला चारशे वर्षपूर्वी कसा होता हे जेव्हा आपण वाचून जाऊ त्याची माहिती घेऊन जाऊ तेव्हा ते आपल्या तिथे तिथे फक्त आज आज बघायला गेलं तर काय बरेच जण म्हणतात की फक्त दगड दगडधोंडे पण त्या दगडधुंड्यांचा रक्तरंजित इतिहास काय होता याचा शोध घेताना त्याचा खरंच फायदा होईल की आपण त्या किल्ल्यावर काय घडलेलं आहे त्याच्या त्याच्यावरची एखादी लढाई बघून गेलो वाचून गेलो किंवा त्या किल्ल्याची रचना काय बघितली ते तिकडे गस्त कुठे असेल तिथे गस्तला किती जण नेमले असतील पाणी पाण्याची सोय गडावर कुठे असेल कुठून पाणी आणलं पाण्याबद्दल सांगायचं झालं तर आजही आजही महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला जातो बऱ्याच भागांमध्ये आणि पाण्याचे इतके प्रॉब्लेम्स आहेत आजही चारशे वर्षानंतर पण गडकिल्ल्यांवरती पाण्याचे टाके आहेत मुबलक प्रमाणात टाके आहेत वर्ष वर्ष ते पाणी वापरलं जातं आणि काही ठिकाणी आम्ही बघितलंय की किल्ल्यांवरून पाईप टाकून खाली गावातला पाणी आणलं जातं सो ही एक कमाल रचना आहे म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे फक्त माझं म्हणणं आहे की फक्त इतिहास हा दृष्टिकोन नाही आहे त्याच्या मागे तुमचा इतिहास आहे भूगोल आहे वास्तुशास्त्र आहे या सगळ्या तुम्हाला सगळं आहे म्हणजे तुम्हाला फक्त त्या किल्ल्यावरती मोकळेपणाने जायचंय काहीतरी घेण्यासाठी जायचंय शोधण्यासाठी जायचंय फक्त तो आपल्याकडे जो अँगल आहे की फिरण्याचा आणि पिकनिकचा हा बदलला नाहीये हे बारसा पर्यटन हे संज्ञा विकसित व्हायला हवे तुम्हाला पर्सनली असं वाटतं का की आपण हल्ली बराचसा वेळ या सगळ्यामध्ये मोबाईल मध्ये गुंतलेलो असतो कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर ते ठिकाण अनुभवण्यापेक्षा मी तिकडे येऊन गेलो ह्याचे सेल्फीज काढणं आणि मग काही काही वेळेला जीवावर बेतणारे सेल्फीज घेणं तिकडे गेल्यानंतर तो किल्ला ज्या कारणासाठी प्रसिद्ध आहे तो ते न राहता या गोष्टींनी प्रसिद्ध होतो असं वाटतं नक्कीच वाटतं म्हणजे टेक्नॉलॉजीची जशी साथ मिळते तसं म्हणजे इंटरनेट स्मार्टफोन लोकांकडे स्मार्टफोन आले इंटरनेट आलं इंटरनेट जिथे फिरायला जातील तिथे इंटरनेट मिळायला लागलं सो ती एक आवड निर्माण झाली आपसुक की आम्ही कुठे गेलो ते दाखवणं पण याचा अतिरेक नक्कीच वाईट आहे की तुम्ही त्या जागे आहात तर त्या जागेबद्दल फिरणं सोडून जर, जर तुम्ही सेल्फीज किंवा लोक इतरांना दाखवणार आम्ही काय करतो ह्याच्या मागे लागत असेल तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं ही घाई होते सगळ्याची आपण खूप उगीच केला की टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगला जो आहे हवाई छायाचित्रण आज आपल्याकडे डेव्हलप झालेलं आहे किंवा थ्री सिक्स्टी अँगल बद्दल जे आज किल्ल्याचे फोटो काढले जातात तर ते गरजेचं आहे म्हणजे जो आपला लुप्त होत चाललेला वारसा आहे त्याला जतन करून ठेवण्यासाठी आपण या टेक्नॉलॉजीचा उपयोग करू शकतो पण आता मी जेव्हा तरुणाईला घेऊन जाते किल्ल्यावर तेव्हा तो किल्ला पाहणे याची देही याची डोळी तुम्हाला पाहायला मिळतोय पण तो पाहत नाहीत आधी फोटो काढत बसतात आणि सगळ्यात वाईट हे आहे की त्याच्या बरोबर माझा फोटो काढला म्हणजे <laughs> कधी कधी आम्हाला मला मा, मा, स्वतःलाही शिवाजी महाराजांच्या समोर आपला फोटो काढताना आपल्याला एक प्रकारचं म्हणजे आपण खरोखर त्या योग्यतेचे आहोत mm. का तिथे उभे राहून फोटो हा एक विचार होणं गरजेचं आहे ते नाही तरुणाई आढळून तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता एक उपप्राचार्य आहात प्राध्यापिका आहात त्यामुळे रोज सातत्याने तुम्ही तरुणाई बरोबर असता हो तर तुम्हाला असं काय वाटतं खूप मनापासून की तरुणाईने आज जेव्हा छत्रपती एक साधारणत वीस एकवीस किंवा सोळा ते एकवीस या वयोगटामध्ये होते ज्या वयोगटात आता कॉलेजची मुलं असतात त्यांचे कुठले असे गुण आहेत कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या आता कॉलेजच्या मुलांनी स्वत मध्ये आणणं ही काळाची गरज झालेली आहे निश्चित ध्येय आणि डेडिकेशन ध्येय निश्चित गोल सेटिंग ज्याला आपण म्हणतो स्मार्ट गोल सेटिंग ते असायलाच हवं म्हणजे महाराजांकडून ज्या शिकण्याकडून शिकण्याच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ती पहिली गोष्ट ही आहे की माझं ध्येय मला ठरवता आलं पाहिजे आणि त्या ध्येयाप्रती अविचल सातत्याने प्रवास करता आला पाहिजे म्हणजे शिवचरित्रात आपल्याला असं दिसतं की गरजेला चार पावलं पुढे जाऊन महाराज मागे पण आलेले आहेत एक पाऊल म्हणजे शिवचरित्रातल्या दोन घटना ज्या आहेत एक अफजल वध आणि दुसरी भेट म्हणजे आग्रा भेटीबद्दल मला नेहमी ही गोष्ट सांगावीशी वाटते की आपला माणूस मरून न देता इतके हजारो किलोमीटर तिकडे गेलेले आग्र्याला गेलेले मराठे परत आलेत लक्षात घ्या या ठिकाणी जी स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक मोहिमेच्या अगोदरची जी व्यूहरचना आहे किंवा बहिजी नायकांकडनं काढलेली बित्तम बातमी आहे आणि एकदम नियोजनाबद्ध कारभार आहे एकदम नियोजनबद्ध तो इतर कुणालाही फारसा कळलेला नाही आजच्या तरुणाईच्या बाबतीमध्ये जेव्हा मी मुलांबरोबर वावरते ना तेव्हा मला सगळ्यात पहिल्या हे जाणवतो की या पिढीला हेच माहीत नाही की त्यांना काय हवंय निश्चितपणे त्यांची त्यांची त्यांना काय व्हायचंय हे त्यांना कळत नाही आणि ज्यांना कळलेलं असतं त्यांची त्या प्रती तेवढी निष्ठा किंवा धडपड जाणवून येत नाही म्हणजे जो पुढे पाहिजे ना माणसाची खरंय आपलं स्वप्न साकार करण्यासाठी माणसाची झोप उडली पाहिजे ते दिसत नाहीये आणि जसं की मगासपासून हा मुद्दा येतोय की मोबाईल आणि हा सगळा सोशल मीडिया आहे ना याने तुम्हाला खाऊन टाकता कामा नये हे सगळं उपयोगाचं आहे गरजेचं आहे पण त्याचा जिथे उपयोग व्हायला हवा तिथेच व्हायला हवा ना एक्झॅक्टली अदरवाइज ते तुमचं आयुष्य खराब करतायत खरं याबद्दल अजूनही आपण बोलणार आहोत जेव्हा संवर्धनाबद्दल आपण बोलतो आहोत तेव्हा आपण अजून काय काय करू शकतो जेणेकरून ते खूप इंटरेस्टिंग होऊ शकतं याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया मला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे दोघंही तशी क्षेत्र वेगळी आहेत पण इतिहासाशी जोडलेली तर दोघांनाही असं विचारायचंय की हा इतिहास आपला आहे शिवरायांचा इतिहास आहे तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पुढल्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय काय करू शकतो मी मॅडम तुमच्यापासून सुरुवात करते की थोडा रंजकता त्याच्यामध्ये येईल किंवा त्याच्यामध्ये आणखी लहान मुलं विशेष करून आकर्षित होतील ह्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत म्हणजे मी दरवेळेसच माझ्या वर्गात बोलत आहे की पन्नास मिनिटाच्या तासात आणि चार भिंतीत शिवाजी नाही शिकवत आहे अतिशय व्यक्तिमत्व आहे जर मला विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमाची जोड घेऊन शिवकालीन नाणी कागदपत्र मॅन्युस्क्रिप्ट हस्तलेखित जर दाखवता आली किंवा जर त्यांच्या स्टडी टूल्स ज्या आहेत त्या नेता आल्या तर ते जास्त चांगलं असू शकेल अगदी शालेय माध्यमापासून आपण सुरुवात केली तर खूप गोष्टी आहेत इतिहासाशी निगडीत अशा असेंद्रीय अनेक गोष्टी आहेत की ज्या दागदागिने शस्त्रास्त्रे बरोबर त्यांचं प्रदर्शन मुलांना त्या दृशश्राव्य माध्यमातून दाखवणं हे फार गरजेचं आहे हा झाला एक भाग नंतर दुसरा भाग असा आहे की जसं की स्वप्नील सर वारंवार म्हणतात की त्यांचं संवर्धन करण्यासाठी मुलांना खूप लहानपणापासून हेरिटेजची माहिती दिली गेली पाहिजे रशियामध्ये खास असा एक प्रकार माझ्या ऐकव्यात आला की जेव्हा एखाद्या दाम्पत्याचं लग्न ठरतं तेव्हा वाग्निश्चय ते लग्न या दरम्यान त्यांना ऐतिहासिक वास्तूंच्या बरोबर काही काळ राहावं लागतं oh. हा तर आपल्याकडे मात्र त्याबाबत तेवढी अजून हेरिटेज बद्दल जागरूकता दिसून येत नाही त्याचे इतिहास असे सा साक्षीदार आहेत तर यांची ओळख मुलांना झाली पाहिजे मग ते लेणी स्वरूपात असतील किल्ली स्वरूपात असतील म्हणजे फक्त शिवकालासाठीच नाही त्याच्या आधीच्या किंवा नंतरची ही सगळी जी जागरूकता आहे जाणीव जागरू जागृती जी आहे ती होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाठ्यपुस्तकातला इतिहास तर महत्वाचा आहेच पण त्याच्या अलीकडे आणि पलीकडे जे प्रज्ञावंत लेखन झालेलं आहे किंवा आता म्हणजे नावच घ्यायला पाहिजे की बाबासाहेब पुरंदरी म्हणा किंवा नेनादे आता तर खूप सोयी आहेत ना जसं आपण मोबाईलचा उल्लेख करतोय वरती व्याख्यानं उपलब्ध आहेत म्हणजे इतका वेळ दुसरं काहीतरी टाईमपास करत असतात तर का नाही ते अशा चांगल्या इतिहासकारांची आणि चांगलं आणि वाईट असं काही असत नाही इतिहासामध्ये प्रत्येकाचा आपला एक दृष्टिकोन शिकून आणि जर तुम्हाला सत्याप्रात जायचं आहे तर अनेक दृष्टिकोन तुम्हाला अभ्यासनं गरजेचं आहे तर ते विद्यार्थ्यांनी ऐकावेत असं मला म्हणजे मी स्वतः अजूनही सत्तावीस वर्ष इतिहास शिकूनही मी असं कधी म्हणण्याचा प्रयत्न करत नाही की मला इतिहास पूर्ण येतो इंटरप्रिटेशन हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे होत असतं आणि म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी जर तुम तुमच्याकडे इतका मोठा इलेक्ट्रॉनिक मीडिया उपलब्ध आहे सोशल मीडिया उपलब्ध आहे तर त्याचा पॉझिटिव्ह उपयोग करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं अगदी खरं स्वप्नील तुम्हाला काय वाटतं तुम्ही असं एक बऱ्याच ठिकाणी फिरून आला आहात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी इतिहास हा खूप वेगळ्या पद्धतीने दाखवला जातो सांगितला जातो तसं आपल्याकडे काही करता येऊ शकेल काय सांगा नक्कीच करता येऊ शकेल आपल्याकडे किल्ले त्याची बांधणी रचना याच्यावरती बऱ्याच गोष्टी घडवता येतील एक छोटस उदाहरण द्यावं असं वाटतं असंच आप, आपल्याकडचे किल्ले आणि एक उत्सुकता असते आपल्याला आपल्याकडचे किल्ले आणि बाहेरच्या जगातले किल्ले ते कसे असतील काय असतील त्या संदर्भात फिरत फिरत आम्ही स्वीडन मधल्या एका छोट्याशा कलमार गावातल्या कलमार कॅसलमध्ये गेलो होतो तिथे बघण्यासारखं बरच काही तिथे शिकण्यासारखं किल्ल्यांबाबत बरंच काही मिळालं त्यांनी तो किल्ला आपल्याकडे जसं किल्ले ओस पडले तसे त्यांच्याकडे पडले होते एक काळ पण त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्या किल्ल्यांना नवसंजीवन दिली उभारी दिली आणि तो किल्ला त्यांनी सजवला तो किल्ला त्यांनी लहान मुलांच्या दृष्टीने सजवला लहान मुलांना युद्ध युद्ध लहान मुलांना करण्यासाठी त्यांना तशा पद्धतीची लढाई आपण म्हणू शकतो की त्यांना युद्ध खेळण्यासाठीचे तिथे खेळ केले त्यांना चित्रकला स्पर्धा भरवल्या त्यांच्यासाठी आणि तो किल्ला त्या काळात कसा होता त्या किल्ल्याचं वैभव जे पंधराव्या सोळाव्या होतं तेव्हा कसं होतं हे त्यांनी जसं उभं करून दाखवलं म्हणजे त्यावेळेस लोक कसे कपडे घालायचे त्या कपड्यांचे कपड्यांची पद्धत काय होती कशापासून बनले होते आणि अजून एक उदाहरण देता येईल की जेवण म्हणजे डायनिंग जी, हॉल जेवणाची व्यवस्था घराण्याची जेवणाची व्यवस्था कशी असते जतन केले त्यांनी कशा पद्धतीचं होत ते <laughs> म्हणजे आता एक थोडस खोलात बघायला गेलो तर त्या काळेस स्वच्छता एवढी एवढं बघितली नाही जायची त्यामुळे तिथे बऱ्याचदा जेवणाच्या टेबलावरती पक्षी आणि किंवा मास अशा वेगवेगळ्या गोष्टी असायच्या पण त्या काळात कसं होतं जसं तसं त्यांनी तिथे उभं करून दाखवलं हु, आणि असं वाटतं की हे आता हो, <laughs> ते ताट सजलं आणि जाऊन बसावं अशा पद्धतीने त्यांनी ते सजवलं ऍक्च्युअल त्याला कसं इतिहास होता हे जर आपण दृश्य स्वरूपात माणसांच्या सहाय्याने दाखवू शकलो तर ते अधिक आपण त्याच्या जवळ जाऊ असं त्याच्यात म्हणायचं नक्कीच नक्कीच म्हणजे गडकिल्ल्यांवर गेल्यावर ते तर बोलणार नाहीयेत मग तुम्हाला तिथे काहीतरी क्रिएट करावं काहीतरी बनवावं लागेल की इथे कुठची लढाई झालेली किंवा कशा पद्धतीची झालेली म्हणजे आपण गेलो कुठल्या किल्ल्यावर आणि खरे खरे मावळे येऊन आपल्याला काय काय सांगतायत हे किती किती टेम्पटिंग आहे आता मला तिकडे इथे छान म्युझियम जरी उभारले ना प्रत्येक किल्ल्याच्या खाली आपण त्या किल्ल्याशी संबंधित जर म्युझियम जरी उभारले ना तर तेही फायद्याचं होऊ शकेल हु, दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांची दूरदृष्टी सगळ्याच बाबतीतली ह्याच्याबद्दल एक नितांत आदर आपल्या सगळ्यांच्या मनात यासाठी आहे की ते वाचत असताना आपल्याला असं वाटतं की हे इतक्या आधी यांना कसं कळलं असेल याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगाल कारण हा गुण विकसित करणं हे वाटत नाही दूरदृष्टी म्हणजे मला मुख्यत्वे करून असं सा सांगायचं की प्रत्येक मोहिमेच्या अगोदर म्हणजे अफजल वधाच्या अगोदर तर हे गंडांतर आहे मी इथून परत आलो नाही म्हणजे अफजल किंवा मी हे ह्या दोन शक्यतांमध्ये जर मी इथून पुढे आलो नाही तर राज्य कसं चालेल याची पण काय म्हणतात सोय करून ठेवलेली दिसते प्रत्येक मोहिमेच्या आधी शत्रू असा येईल किंवा असा येऊ शकतो शत्रूकडे इतकं सैन्य आहे आणि मी कुठ म्हणजे प्रत्येक आपण जर ला, लाल महालावरचा रात्रीचा छापा पाहिला तर खूप पूर्वनियोजन आहे आणि हे पूर्वनियोजन दूरदृष्टीतूनच आलेलं आहे म्हणजे लालमहालावर छापा करताना तो दिवस रमजानचा असावा म्हणजे जेवणाच्या ज्या जेवणाच्या हो आणि झोपण्याच्या सोयी आहेत त्याचा आपल्याला फायदा होईल इथपासून अगदी बाबाजी मुदगल कुठनं जातील आणि चारशे घेऊन मी कुठून जाईन आणि मग जेव्हा मी तिथनं बाहेर पडेन तेव्हा आमचा पाठलाग कसा केला जाईल आणि जो राजमान्य मार्ग आहे तिथला जर पाठलाग होत असेल तर तो हातात तुरी देऊन मी आम्ही कसं चटकू शकू हो म्हणजे प्रत्येक मोहिमेमध्ये जे प्लॅनिंग आपल्याला दिसतं नियोजनबद्धता आपल्याला दिसते ती तर वाखाणण्यासारखीच आहे पण थोडासा वेळ घेऊन मी सुट्टीकडे अशासाठी येईन कारण सुरत लूट या प्रसंगाने शिवाजीच्या चरित्राला बऱ्याच मोठ्या मोठ्या माणसांनी बरेच वेगळे आयाम -वेग प्राप्त करून दिले पण लूट सुरतीचा जो सगळा प्रकार आहे तो सांगताना मला सांगावं असं वाटतं की सूरत लूट चालू असताना मोहनदास पारेख नावाची मुसलमान व्यक्ती त्या ठिकाणी मृत पावलेली होती तर महाराजांनी त्याच्या वाड्याला हात लावला नाहीच शिवाय त्याच्या शिवाजी जी अंत्यविधी आहे तो त्याच्या धर्मानुसार पार पाडला ह्या ज्या गोष्टी आहेत या मला वाटत खरंच म्हणजे हे सगळं धर्मातीत आहे खरं म्हणजे हे फार गरजेचं आहे समजून घेणं की वीस पिंप होती असे माहिती बहिर्जी बोहराने दिलेली होती सॉरी बहिरजी नायकाने दिली होती की बहिरजी बोहरा नावाचे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे वीस पिंप आहेत तर मग कसं प्लॅनिंग असेल किती वेळ तिथे थांबायचं कसं तिथलं पटकन निघायचं आ, हे फार गरजेचं आहे समजून घेणं म्हणजे शिवचरित्रामध्ये दूरदृष्टीला निश्चितपणे महत्व आहे या सगळ्यामध्ये म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेव्हा आपण मराठी शिकत असतो कॉलेज लेवलला असेल किंवा शाळेत तेव्हा साधारणत एक पहिला दुसरा धडा सुद्धा हा शिवरायांवर आधारलेला काहीतरी असतो आणि त्याच्यामध्ये पत्र शिवरायांची वेगवेगळ्या व्यक्तींना लिहिलेली मग त्यांनी त्यांच्या सैनिकांसाठी जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा इतके त्याच्यामध्ये डिटेल्स होते की तुम्ही झोपत असताना दिवा कुठे लावून ठेवला पाहिजे हे सुद्धा जेणेकरून आगीचा प्रसंग येणार नाही हे जे एक सगळ्यांच्या बरोबर जाणं किंवा प्रत्येक एका साखळीच्या टोकापर्यंत जाण्याचा जो एक गुण आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल की सगळ्यांना माहित शिवाजी महाराजांना सगळे कसे आहेत ते माहिती आहे मी पहिल्यांदाच म्हटलं ना की व्यक्ती ओळखण्याची पारख आणि प्रत्येक व्यक्तीचे ते अविशिष्ट गुण आहेत ते त्या ठिकाणी वापरून घेणं हा गुण महाराजांचा ठाई आपल्याला फार दिसून येतो आणि व्यक्ती शिवाजींसाठी जीव द्यायला पण तयार होतो म्हणजे अनेक ठिकाणी आपण असं पाहतो कारण सगळ्यांच्या मनात भाव भावना ही आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जो आहे तो वाचला पाहिजे आणि सैनिकांना हा ठाम विश्वास आहे की माझं कुटुंब वाऱ्यावर पडणार नाही यानंतर माझ्या पत्नीची चोळी बांगडीची किंवा मुलांची जी खानपानाची शिक्षणाची सोय जी आहे ती होणार आहे हे असं असताना सुद्धा एखादी व्यक्ती खूप पराक्रमी आहे आणि म्हणून तिच्या मुलाला केवळ त्या व्यक्तीची ती मुलगी आहे म्हणून प्रशासनात घेत घेण्यात आलेलं नाही म्हणजे अनुवंशिकतेला जी काट दिलेली हो। आहे दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आपण आपण थोडक्यात दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत की वतनदारी जहागिरी या सगळ्या पद्धती मोडून काढून मराठ्यांना किंवा मराठी अर्थात महाराष्ट्रात राहणारे लोक यांना जमिनीवर आणणं हे फार गरजेचं होतं एक समान करणं ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि जे गुणी आहेत मग ते कुठल्याही जातीचे धर्माचे असू देत त्यांना गुणांच्या जोरावर पुढे जाऊ उपेक्षू नको गुणवंत आपल्याकडे शेवटची चार मिनिटं आता असताना स्वप्नील मला तुम्हाला असं विचारायचंय की आताच्या ह्या पिढीचा एकंदरीत या एक गड किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे अजूनही त्यांच्यामध्ये ती सकारात्मकता आहे का तिथे येण्याची आणि जर ते तिकडे येणार असतील तर कुठल्या कुठल्या गोष्टी अजून तिथे घडल्या पाहिजेत पर्यटनाच्या दृष्टीने जेणेकरून ही ऊर्जा चॅनलाइज होईल काय वाटत खूप छान प्रश्न आहे गडकिल्ल्यांचं गडकिल्ल्यांवरती आता हळूहळू योग्यपणे वापर झाला पाहिजे असं वाटतं जसं की आपल्याकडे पर्यटनाचे अँगल बरेच आहेत त्याच्यातला एक महत्वाचा अँगल आहे साहसी खेळ साहस ऍडव्हेंचर स्पोर्ट तेवढा डेव्हलप नाही झालाय आपल्या किल्ल्यांवरती किंवा सह्याद्रीमध्ये म्हणजे बऱ्याचदा आपण पर्यटनाला जाताना काय वाटतं आपल्याला की आपल्याला राहायला हॉटेल असावं <laughs> किंवा सगळ्या सुखासुविधा सो so इथे आपण कुठेतरी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी किंवा कम्फर्ट झोन मध्ये येऊन जातो तर मला असं वाटतं की असं प्रत्येक गडकिल्ल्यांवर एकतर शक्य नाही आहे हॉटेल बांधणं आणि तसं होऊ नाही कारण त्याचा वापर त्यासाठी नव्हता गडकिल्ले लढले आहेत रक्तरंजित आहेत ते तर मला असं वाटतं की ऍडव्हेंचर स्पोर्ट साहसी खेळ जर डेव्हलप झाला ट्रेकिंग ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्रात असा एकही किल्ला नाही ज्याला बरेच दिवस लागतात चढायला साधारण आपण ऍव्हरेज पोकडू की दोन ते चार तासांमध्ये आपण किल्ल्यावरती जातो वेळेच नियोजन केलं तर भल्या पहाटे सुरू केलेला ट्रेक संध्याकाळपर्यंत येऊ शकतो सो अशा पद्धतीने जर बघितलं साह, तर किल्ले किल्ल्यांकडनं शिकण्यासारखं खूप आहे आपली कस लागते डायरेक्ट रस्त्यांना अपेक्षित करता खालून किल्ला वर चढणं ह्यात वेगळा आणि कुठेतरी आपण हेही अनुभवू शकतो की किती मेहनत होती ह्यासाठी इतिहासामध्ये नाही का मॅडम जाता, जाता जाता शेवटची दोन मिनिटं आपल्याकडे आहेत काय सांगाल गुणवैशिष्ट्यांबद्दल जर आपल्याला आजच्या चर्चेचा वाईंड अप करायचा असेल तर काय सांगाल ध्येयासक्ती आपल्या उद्दिष्टाप्रती ध्येयासक्ती असलीच पाहिजे महाराजांचं वर्णन करताना जे कायम म्हटलं जातं की शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवा विरूप ते खरी गोष्ट आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रशासन कौशल्य दिसत नाहीये त्या ठिकाणी तुम्हाला फक्त रणनीती दिसत नाहीये प्रसंगी कूटनीती आहे ह्या सगळ्या गुणांचा समुच्चय त्या ठिकाणी आहे तर आजच्या युवकांनी थोडंसं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सहसा एका व्यक्तीमध्ये हे सगळे गुण फार कमी वेळा असतात पण किमान पक्षी त्यातला एखादा जरी तो गुण आपल्याकडे आहे तो अधिकाधिक डेव्हलप कसा करता येईल आपल्याला हे फार गरजेचं आहे आणि त्यांच्या एवढ्या सगळ्या गुणांमधला एक जरी गुण सचोटीने आपण पुढे म्हटलं त्याप्रमाणे किरण दे खरंय खरंय तर आपण पुढे जाऊ शकतो खरं तर आज एक निमित्त आपण म्हणू खरं सुरुवात आपण कधीही करू शकतो पण जर आज आपण शिवचरित्र जे कुठलं आपल्याला पटतय किंवा आपल्यापर्यंत आहे ते जर एकटं वाचायला सुरुवात केली ना अगदी मला वाटतं आपल्यामध्ये होणारा बदल हा खूप मोठा असेल खूप इन्स्पिरेशन मोठ्या मिळणार आहे आजच्या कार्यक्रमात खूप छान चर्चा झाली ती आपल्या प्रेक्षकांना कशी वाटली ते कळवण्याचं माध्यम कुठलं आहे ते आपल्यासाठी सांगते आता वेगवेगळी माध्यम आहे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक पेजला व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री आपला ईमेल आयडी आहे सखी सह्याद्री ॲट जीमेल डॉट कॉम युट्यूबला तुम्ही हा कार्यक्रम नंतर पुन्हा बघू शकता आज रात्री प्रक्षेपण होतच त्याचं डब्ल्यू 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 डॉट युट्यूब डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आपलं ट्विटर हँडल आहे ऍट डीडी सह्याद्री वेगवेगळी माध्यमं आहेत कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दोघं इथे आलात खरं तर छत्रपतींबद्दल एका तासात बोलणं खरंच शक्य नाही पण त्यातल्या आपण प्रयत्न केला आणि ही शिवजयंती आपण इथे साजरी केली दोघांचे मनापासून आभार मानते नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपली भेट होतच राहणारे आजच्या कार्यक्रमाबाबतीच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आम्हाला आज इथेच थांबतो आहोत नमस्कार